तिवी मतदारसंघात लाला की बस्ती ह्या वाठाराक 2010 वर्सा बेकायदेशीर बांधकामां म्हूण हायकोर्टाच्या डिमॉलिशनाचे आदेश आसलो. त्या वेळार सुमार 35 घरां आशिल्लीं आनी आतां घरांचो आंकडो 100 तेंकला आनी बेकायदेशीर बांधकामां चालूच आसा. पंचायतीच्या आनी आमदारांचो हांगा सेटींग चल्ला म्हूण रेव्होल्युशनरी गोवन संघटनेन सरळ आरोप केला. आदले आमदार तशेंच सद्याचे आमदार आपली व्होट बँक सांबाळपा खातीर ही बेकायदेशीर कारभार चलयता म्हूण आरजीचे मुखेली मनोज परब उलयले. आमी पंचायतीत कागाळ घालतले, कोर्टाची ऑर्डर घेवन परत कोर्टात वतले, जिल्हाधिकाऱ्या कडेन वतले आनी हो बेकायदेशीर कारभार 100% बंद करतले. मात ते करताना आमकां लोकांचो सपोर्ट जाय म्हूण ह्या वेळार आरजीचे मुखेली मनोज परब उलयले. आयज आमी आसा थिवे ह्या गांवान. तुमी आयकला आसतले थिवे ह्या गांवान एक लाला की बस्ती म्हणून आसा, जाल्यार मुद्दाम आमी विजीट करपाक येयले ह्या लाला की बस्तीन. पार्ट नंबर 27 ह्या पार्टान हांव लाला की बस्ती येता. ह्या बस्तीन 2010 एक डेमोलिशन ऑर्डर येयल्ली. हांगा 35 घरां आसलीं, तेका हायकोर्टाची एक ऑर्डर आसली की इल्लिगल स्ट्रक्चर म्हणून. जाल्यार आतां हे इल्लिगल स्ट्रक्चर आसतना पासून ह्या प्लेसीचेर आतां मोर दॅन 100 घरां जाल्लीं आसा आनी आयच्या दिसा पासून हांगा कन्स्ट्रक्शन चालू आसा. पंचायत हेचेर कांयच लक्ष दिना, कित्याक पंचायतीचें फूल हांगा सेटींग चल्लां. हांगा फूल पंचायत तांकां सपोर्ट करता. हांगले जो पयलींचो एमएलए आतांचो जो एमएलए आसा निळकण हलनकर, तो जेन्ना एमएलए आसलो तेन्ना तेणें हांगा हे बस्ती चालू केल्ली. तेच्या नंतर हांगा किरण कांदोळकर येयल्लो, तेणें हे बस्ती प्रोमोट केली. तेंचे हांगले जे लोक आसले इल्लिगल मायग्रंट आसले तेंकां तेणें बिझनस दिलो करून, आनी आतां परतो निळकण येयला तो तेंकां प्रोटेक्ट करता. येदी व्हडली फायल आमच्या कडेन आसा, फूल डेमोलिशन ऑर्डर आसा. ही आख्खी फायल आसतना पासून खंयचोच एमएलए, खंयचोच पॉलिटिशियन, नाजाल्यार पंचायतींतलो खंयचोच पंच मेंबर हेचेर एक्शन घेयना. हांगा जेन्ना आमी वोटींग रोल चॅक केलो, हांगा पार्ट नंबर 27 जेन्ना वोटींग रोल आमी चॅक केलो, जाल्यार हांगा 1127 वोट्स आसा. आनी हेतून ऑलमोस्ट 300 to 350 मायग्रंटांची वोट बँक हांगा जाल्ली आसा. हांगा एकाच हाऊस नंबराचेर 100-100 150 नांवां आसात. भितर हिंदू, मुस्लीम, क्रिस्तांव सगळे एकाच हाऊस नंबराचेर आसा. हे कशें जालां आमकां खबर ना. हांगा जर तुमी पळयत फस्टूच पेज हांगा 30 नांवां आसा आनी 30 नांवांक एक सुद्दां हाऊस नंबर ना. एका सुद्दां नांवांक फुडल्यान हाऊस नंबर ना. म्हटल्यार हे लेवलाचेर हांगा स्कॅम जाल्लो आसा. आनी आमी बीएलओ कडेन मिटींगूय घेतला. बीएलओक ऑलरेडी आमी सांगला की आमी हेचेर कंप्लेंट फायल करतले आनी तेणी तेचो आपलो रिपोर्ट सामको बरे रितीन ट्रुथफूल बऱ्या सेन्सान तेणी हांगा इन्स्पेक्शन करचें, वेरिफिकेशन करचें आनी जी इल्लिगल वोट बँक आसा ती कॅन्सल करची. हांव थियेच्या लोकांक इतलेंच सांगपाक सोदता की ही लाला की बस्ती जावपाक जेन्ना थियेकार हांगा आमचो अरुण बाब आसा तेच्या वांगडी आसले ते झगडटाले, तेन्ना जर तुमी तेंकां सपोर्ट दिल्लो जाल्यार हे जावचे नासले. पूण आतां आजून टायम जावंक ना, हे बस्ती आनी वाडोवपाक जायना. जे इल्लिगल आसा ते कॉन्स्टिट्युशनल वेन आमकां रायट आसा तेंचे डेमोलिशनान घालपाक आनी डेमोलिश करपाक. जेन्ना इल्लिगल कितें घडटा पळय तेच्या अगेन्स्ट आवाज काडपाक आमी फुडें सरपाक जाय. आनी थियेकारांक सगळ्यांक मागता की आमी जर एक उरले जाल्यार हांवले लाला की बस्ती आनी जावपाची ना. हे सेम निळकण हलनकरान कोलवाळे तेणी बस्ती क्रिएट केल्ली आसा आनी त्या बस्तीची मिटींग 2017 इलेक्शनाक किरण कांदोळकर जो तेन्ना एमएलए आसलो तेणी कोलवाळच्या साळकर हॉलान तेणी त्या बस्तीतल्या लोकांक हाडून मिटींग घेतलेली आसा. म्हटल्यार ह्या दोगांयकू ही वोट बँक जाय, तेका लागून हे कोणूच हेचेर कांय काम करिना. आमी पंचायतीन कंप्लेन्ट्स घातले, ही जी हायकोर्टाची ऑर्डर आसा ती घेवन आमी परते कोर्टान वयतले, कलेक्टरा कडेन वयतले आनी जे हांगा इल्लिगल चल्ला ते आमी 100% स्टॉप करतले. पूण हेका लागून आमकां लोकांचो सपोर्ट जाय, लोकांचो तेको जाय. कित्याक आमचो गांव जर आमी राखिना जाल्यार कोण एमएलए ना जाल्यार कोण तरी आमदार ना जाल्यार हे पंचायत जे बसला पळय ते मात पासून राखपाचे ना. 7 July 2010 एका डेमोलिशन ऑर्डर काडली हायकोर्टान आनी फक्त सांगले जेका काय स्टेटस को ना ते डेमोलिश करचे म्हणून. त्या दिसा खंयच्या स्ट्रक्चराक स्टे नासली. मागीर हेंच्यानी कितें करून हो आमचो एमएलए जो निलकंठ आहा तेजोच कलीग एक रेवेन्यू मिनिस्टर जाल्लो तेन्ना एक पार्टी कलीग, सो तेजे हेल्प घेवन ते सपोर्ट घेवन हेणें तेंकां बेश्टी टेम्पररी ते स्टेटस को दिलो डायरेक्टर ऑफ पंचायत. आनी थंयच्यान ती सगळ्याक ते रिजेक्ट जायत गेली केस ती. आनी आयज कशें जालां, आयज ती मागीर ते अपिलाक गेले, वेंट टू एडमिनिस्ट्रेटीव ट्रिब्युनल थंय भायर पडली, थंयच्यान डिस्ट्रीक्ट कोर्टाक गेले थंय भायर पडली, देन दे वेंट टू हायकोर्ट थंय रिजेक्ट जाली. आयज खंयच्या स्ट्रक्चराक स्टे म्हणटा ती ना, ते डेमोलिशूच जावपाक जाय. ते 36 स्ट्रक्चर थंयच उरले, तेच्या भायर आनीक 100 स्ट्रक्चर जाले. आनी आतां ही लँड जी आहा पळय इट इज पर्चेज अंडर 18K सेक्शन ऑफ एग्रीकल्चर टेंडन्सी एक्ट. सो दीस लँड कॅनॉट बी कन्वर्टर. लँड यूज प्लॅन आज चेंज जाता फ्रॉम एग्रीकल्चर टू सेटलमेंट झोन जालो. आनी हायकोर्टाची ऑर्डर आसतना जेका हो डॉक्टर जो आहा पळय ऑफिसर एग्री हेल्थ ऑफिसर, हेल्थ एक्टान तेंकां एनओसी इश्यू करता, वीच इज अगेन अ कंटेम्प्ट.
कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बिकॉज तेका डेमोलिशन ऑर्डर आसताना तुम्ही ते दिवपाक शकना. बीएलओ आहा तो व्हर्च्युअल नंबर घालता तेंच्या घरांक, इलिगल स्ट्रक्चरांक नंबर कसो आसपाक शकता? सो तो व्हर्च्युअल नंबर घालून तो तेंचे वोट बँक तयार करता. सो फायनली वोट बँक पॉलिटिक्स जालो. दीस इज लायक अ कॅन्सर टू द विलेज. ओके, गांव सोंपतलो हातून. ब्युरो रिपोर्ट, प्रायम.